आज महायुती उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावरती बैठक झाली. राज्यसभेच्या उमेदवारांबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे. महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार आहेत, तर महायुतीकडून भाजप 4 तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी 1 उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे राज्यसभेचे उमेदवार नेमके कोण असतील याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलेली आहे. याबाबतची यादी लवकरच जाहीर होणार आहे, त्यामध्ये महायुतीमध्ये भाजप 4 शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 1 उमेदवार दिलं जाण्याची शक्यता आहे. निश्चितच एकंदरीतच असं म्हणता येईल, कारण की ज्या सर्वच्या सर्व 6 जागा आहेत तिथं महायुतीचे उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील साधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी 6 जागांवर महायुतीचेच उमेदवार दिले जातील असं दिसत आहे, आणि आज हे सर्व जी नावं आहेत ती घोषित होण्याची शक्यता आहे. आजचे काय अपडेट्स आहेत, आत्ताच्या याविषयीचे काय अपडेट्स आहेत? फरहान, नक्कीच राज्यसभेची निवडणूक जशी जवळ येते तसे हालचालींना वेग येताना दिसतोय. 15 तारीख म्हणजे उद्याची 15 तारीख ही राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आज सुद्धा आपण बघतोय महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही घटक पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे. आज एकंदरीत महाविकास आघाडीच्या सुद्धा आणि महायुतीच्या सुद्धा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. काल सुद्धा रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठका झाल्या. खरं तर रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये महायुतीकडून कोणकोणते उमेदवार असतील या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. काही प्रशासकीय कामांसंदर्भात चर्चा झाली. मात्र राज्यसभेची निवडणूक आहे आणि राज्यसभेसाठी तयारी असेल, राज्यसभेसाठी कशा प्रकारे उमेदवार निवडून आणायचे सर्व रणनीती ही काल रात्री ठरल्याची माहिती समोर येते. एकूणच महायुतीकडून 6 उमेदवार हे रिंगणात असतील राज्यसभेच्या 6 जागांसाठी. महाराष्ट्रातील 6 जागांसाठी ही निवडणूक आहे. मात्र संख्याबळ पाहता भाजपकडे संख्याबळ असेल किंवा महायुतीतील घटक पक्ष त्यांच्याकडे संख्याबळ पाहता कुठेतरी 6 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असेल. कारण काँग्रेस सोबत आता कुठेतरी दगाफटका झाल्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले, मग अशोक चव्हाण यांच्या सोबत काही आमदार असतील, यामुळे भाजप 6वा उमेदवार म्हणजे त्यांचा 4था उमेदवार उतरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी 1 उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात असेल, त्यामुळे महायुतीकडून एकूण 6 असतील. मात्र हे 6 नक्की कोण असेल, अशोक चव्हाण यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेलाच आहे. मात्र उर्वरित जे काही उमेदवार आहेत त्यांची यादी आहे, त्यांचं नाव आहे, ते आज जाहीर होतील आणि महायुतीकडून कदाचित उद्या 15 तारखेला सर्व जे उमेदवार आहेत ते एकत्रित जाऊन अर्ज भरतील आणि या ठिकाणी शक्ती प्रदर्शन पण सुद्धा होईल असं एकंदरीत दिसतंय. फरा, निश्चितच स्वप्नील, एकंदरीतच असं म्हणता येईल की आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस सुद्धा खिळखिळी झालेली पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा महायुतीला कुठेतरी होऊ शकतो. त्यामुळे 4था उमेदवार भाजप देणार का आणि तो उमेदवार नेमका कोण असेल ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.